नमस्कार, मी दीपाली पळशीकर। आज मुलं कालरेषा ही संकल्पना शिकणार आहेत। 5वी 6वीच्या अभ्यासक्रमात कालरेषा हा भाग आहे। 1100-1200 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांबद्दल समजून घेणं मुलांना या वयात थोडं अवघड जातं। त्याचबरोबर इसवीसनापूर्वी, इसवीसनानंतर या संकल्पनाही मुलांना बुचकळ्यात टाकतात। त्यामुळे मुलांच्या स्वतःच्याच आयुष्याचं उदाहरण घेऊन मी कालरेषा शिकवायला सुरुवात करते। तर आज आपण कालरेषेबद्दल बघणार आहोत। तो आता ज्या गोष्टी घडत आहेत त्या कशा मोजतो आपण? हां गौरा, इसवी सन मध्ये मोजतो, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून किती वर्ष झाली त्याने मोजतो। आणि त्याच्या आधीच इसवी सन पूर्व, म्हणजे येशूच्या जन्माच्या आधी काय झालं ते आपण इसवी सन पूर्व असं धरून मोजतो। इसवी सनापूर्वी काय काय घडलं? हां आकाश, गौतम बुद्धांचा जन्म। चाल माहितीये, 6वं शतक इसवी सनापूर्वीच 6वं शतक। बर, आणि मृत्यू कधी झाला कोणाला माहितीये? अंदाजे सांगा बरं कधी झाला असेल। 6व्या शतकात जन्म आणि 4थ्या शतकात मृत्यू, असं कसं काय? 5व्या शतकात। बघा तुम्ही काय सांगताय, 6व्या शतकात जन्म आणि 5व्या शतकात मृत्यू, बरोबर आहे का? बर बघूया आपण नक्की कधी झाला। येशूच्या जन्मापूर्वी जन्मलेल्या बुद्धाचा कालखंड इसवी सन पूर्व 583 ते 463 हे सांगितल्यावर मुलं चांगलीच गोंधळात पडतात। हा गोंधळ दूर करण्यासाठी मी आधी त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलायला सांगते। 1000-1200 वर्ष मागे जाण्यापेक्षा 10-12 वर्ष मागे जाणं त्यांना आपल्या आवाक्यातलं वाटतं। तर तुमचा जन्म कधी झालाय सांगा बरं, सगळ्यांनी एकदम सांगा बरं, बघू काय होतं। तर आता तुम्ही किती वर्षाचे आहात? 11। मग आपण 2004 पासून 2015 पर्यंत, म्हणजे आधीची 11 वर्ष आणि 2004 पासून त्याच्या 2000च्या पूर्वीची 11 वर्ष असं बघूया। 2004च्या आधी 11 वर्ष म्हणजे आपल्याला किती, कुठल्या सालापर्यंत जावं लागेल? हर्ष उभं राहून सर, तुमच्या जन्माच्या आधी काय घडलं? हा सुमती, आई बाबांचं लग्न किती साली? 2000। अजून त्याच्या पूर्वीच? मुंबई बॉम्बस्फोट झाले, किती साली झाले होते? 1993। नवीन घर घेतलं कधी? आता 2004 पासून आजपर्यंत बघूया, नंतर काय झालं तुमच्या जन्माच्या नंतर काय काय झालं? माझ्या भावाचा जन्म झाला 2012 याकूबला फाशी झाली। कधी झाली? 2015। हा जान्हवी, नवीन सायकल घेतली 2013। बर, तुम्ही सगळं मला सांगताय ना, ते आपल्याला आपल्या स्वतःची एक कालरेषा काढायची। कालरेषा म्हणजे काय? कोणत्या झाली, काय घटना घडली ते लिहायचं। पण कालरेषेवर लिहायचं म्हणजे काय, कसं लिहायचं? म्हणजे अशी एक रेष काढायची, त्याच्यावरती साल लिहायचं आणि त्या साली कोणती घटना घडली ते त्याच्याखाली लिहायचं। बर, आणि साल कसे लिहायचे? एक रेषा काढायची, बरोबर, आणि त्याच्या मध्यभागी काय लिहायचं? जन्माआधी घडलेल्या घटना आणि जन्मानंतर घडलेल्या घटना याच्यात अशी विभागणी करून त्यात आधी काय आणि नंतर काय हे मी कालरेषेवर क्रमाने मांडते। प्रातिनिधिक स्वरूपात साधारणतः त्या वर्गातल्या मुलांचं वय, जन्मवर्ष म्हणजे 0 अशी मी चर्चा करते। आणि मग आधी घडलेल्या घटना डावीकडे आणि नंतर घडलेल्या घटना उजवीकडे अशा मी कालरेषेवर दाखवते। आता समजा मला मुंबई बॉम्बस्फोट दाखवायचा आहे तर तो कुठे दाखवणार? बरोबर आहे, नवीन घर घेतलंय हे 1996 ला, ते कुठे दाखवणार? म्हणजे इथे तुमच्या जन्माच्या आधीच हे पहिलं वर्ष, तुमच्या जन्माच्या आधीच दुसरं वर्ष 10-11। आता अजून काय लिहूया, जन्माच्या श्रेयसी मुंज झाली 2010 ला, ये दाखव। बरोबर आहे, म्हणजे
आता याप्रमाणे मोजला तर मुंज झाली तेव्हा श्रेयस किती वर्षाचा असेल? 10 वर्षांचा होतास तू मुंज झाली तेव्हा? मग 2010 ला कशी काय झाली? तुझा जन्म इथे शून्य म्हणजे किती साली झालाय? 2004 ला. 2010 साली तू किती वर्षांचा असणार? 6 वर्षांचा. कुठे दाखवावं लागेल? बरोबर आहे. चर्चेनंतर मुलं घरून आणलेली माहिती, त्यांचे लहानपणचे फोटो हे सगळं मांडून स्वतःची कालरेषा तयार करतात. हो चालेल चालेल. अरे हा तुझा आहे त्या 4, 5, 6, 15 पर्यंत आणि इथे नंतर हो जेव्हा मुलं स्वतःच्या जन्माचा संदर्भ घेऊन कालरेषा काढतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की 4 वर्षापूर्वी घडलेली घटना आधी मांडायची की 2 वर्षापूर्वी घडलेली घटना आधी मांडायची. त्यांना तो संदर्भ लक्षात येतो आणि इसवी सना पूर्वीच्या ज्या घटना आपण कालरेषेवर मांडतो तेव्हा आधी काय आणि नंतर काय, संख्या मोठी असली तरी ती घटना आधी घडलेली आहे हे त्यांच्या लक्षात येतं. इसवी सनापूर्वी आणि नंतर या शब्दांमधला संदर्भ लक्षात येतोच, त्याची स्पष्टता त्यांच्या मनातली वाढते. आणि स्वतःच्या आयुष्याशी जेव्हा ही कालरेषा जोडली जाते तेव्हा मुलांचा विषयातला रस वाढतो, त्यांचं त्यातलं आकलनही वाढायला सुरुवात होते. समजा आपण जर येशूची कालरेषा काढली, बुद्धाचा जन्म कधी झाला होता? 583. पण कधी 583? इसवी सन पूर्व. आता मी एक पटकन इथे आपली इसवी सनाची कालरेषा काढते छोटीशी. आता इसवी सन पूर्व या बाजूला येणार की या बाजूला येणार? बरोबर. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? 50, 100. आता बुद्धाचा जन्म इथे कुठं दाखवता येईल? हा बरोबर, 550 नंतर आणि 600 आधी कधीतरी काय झालं? बुद्धाचा जन्म झाला. आणि बुद्धाचा मृत्यू कधी झाला? बुद्धाच्या मृत्यूचा साल 600 डावीकडे का 600 उजवीकडे असेल? ती जी संख्या येईल बुद्धाच्या मृत्यूची ती 583 पेक्षा मोठी असेल की 583 पेक्षा छोटी असेल? 463 ला वगैरे झाला बुद्धाचा मृत्यू.